कलमच बघूयात आपण डायरेक्टलीचे किती एकूण प्रकरणं किती आहेत सहा आहेत एकूण कलम एकतीस आहेत अनुसूची दोन आहेत पहिली अनुसूची काय सांगत आहे तर माहिती आहे माहिती आयुक्ताच्या शप्तेचा नमुना माहिती आयुक्ताच्या शब्देचा नमुना अनुसूची दोन सांगते गुप्तवार्ता आणि सुरक्षा संघटना याच्यामध्ये सव्वीस नसून इथं बऱ्याचशा अठ्ठेचाळीसच्या आसपास संघटना झालेल्या आहेत तर त्या बदलत राहतात त्याच्यामुळे त्याच्या त्याच्याकडे लक्ष देऊ नका आता प्रकरण एक सांगत आहे आरंभ म्हणजे प्रारंभिक जे असतं ते तर प्रारंभिक कोण आहेत कलम एक आणि दोन कलम एकमध्ये काय येतं संक्षिप्त नाव व्याप्ती आणि प्रारंभ आहे त्याचा तर त्याचं नाव काय बघितलं आपण तर माहितीचा अधिकार काय होता दोन हजार पाच व्याप्ती पूर्ण भारतभर आहे प्रारंभ कधी झाला त्याचा तर राष्ट्रपतीने मान्यता दिलेली पंधरा जूनला आणि लागू झालेला तो बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी म्हणजे याच्यामध्ये एकशे दिवसांचा गॅप आहे नंतर संपूर्ण भारताला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी लागू झालेला आहे तो आणि महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार दिन कधी साजरा करतं तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सध्याचे केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत तर यशवर्धन शिन्हा पहिले कोण येते तर वजाहत हबीब उल्ला नंतर राज्य माहिती आयुक्त कोण आहेत सध्या आपल्या महाराष्ट्राचे तर सुमित मलिक आणि पहिले कोण येते तर डॉक्टर सुरेश जोशी नंतर कलम दोनमध्ये व्याख्या दिलेली आहेत बघा कलम एक दोन एमध्ये काय तर ए म्हणजे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट अॅप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे समुचित शासन केंद्र शासन आणि राज्य शासन असणार आहे नंतर बीमध्ये बीमध्ये काय तर बी सी डी बीमध्ये आयोग असणार आहे केंद्रीय सीमध्ये काय माहिती अधिकारी आणि डीमध्ये काय मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त आयुक्त इथे आहेत आणि आयोग अगोदर आहे आणि दोघांच्यामध्ये माहिती अधिकारी आहे त्याचप्रकारे के यम यल असणार आहे केमध्ये काय तर राज्य माहिती माहिती आयोग नंतर मध्ये काय तर माहिती अधिकारी आणि मध्ये काय असणार आहे तर राज्य मुख्य माहिती आयुक्त आयुक्त असणार आहे के एम एल नंतर आहे ईमध्ये काय तर एनर्जेटिक प्राधिकारी एनर्जेटिक म्हणजे काय सक्षम प्राधिकारी तर सक्षम प्राधिकारी कोण कोण असणार आहेत तर संबंधित संस्थेसंबंधित राष्ट्रपती ॲडमिनिस्ट्रेटर लोकसभा विधानसभा अध्यक्ष राज्यसभा आणि विधानपरिषद उप अध्यक्ष सोबतच चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट तर हे आहेत सक्षम प्राधिकारी नंतर काय तर फेक इन्फॉर्मेशन एपमध्ये काय तर फेक इन्फॉर्मेशन जीमध्ये काय तर जीवित जीवित जी विहित म्हणजेच प्रिस्क्राईब्ड एच मध्ये हाय अथॉरिटी सार्वजनिक प्राधिकरण आय रेकॉर्ड म्हणजे काय तर अभिलेख आय रेकॉर्ड नंतर जे मध्ये काय तर सर्व भारतीयांना माहितीचा अधिकार आहे जेमध्ये आणि कलम तीनमध्ये देखील तो दिलेला आहे माहितीचा अधिकार कलम तीन आणि व्याख्या कुठे दिलेली आहे त्यांनी तर जे मध्ये दोन जे नंतर के एल एम बघितले आपण ऑलरेडीच आणि एन नंबर ऑफ थर्ड पार्टी म्हणजेच एन त्रेस्थ पक्ष आता प्रकरण दोन बघूयात बंधनं टाकलेली आहे त्याच्यामध्ये काही तीन ते अकरा दरम्यान दिलेले आहेत कलम तीन ते कलम अकरा कलम तीन काय सांगत आहे तर सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार कलम तीन कलम चार सार्वजनिक प्राधिकरणावरील बंधने आहेत एकशे वीस दिवसात त्यांनी शक्य होईल तेवढी माहिती द्यायची आहे कलम पाच काय सांगत आहे तर शंभर दिवसात शंभर दिवसाच्या आत म्हणजे कायदा लागू झाल्यापासून शंभर दिवसाच्या आत त्यांनी काय तर जनमाहिती अधिकाऱ्याची नेमणूक करायची आहे कलम सहा माहिती मिळवण्यासाठी विनंती करणे तर ती विनंती कशी कशी करू शकतो आपण याच्यामध्ये बघितलीच आहे कलम काय सात सांगत होतं तर विनंतीचा अर्ज जो केला होता आपण तो विनंतीचा अर्ज निकालात काढणे बघा एक फ्लो जर घेतला तुम्ही लक्षात तर तुम्हाला इथे जाणून येईल बघा जे आता हे काय झालं तर माहिती त्यांनी दिली जी जेवढी पाहिजे होती तेवढी शक्य होईल तेवढी दिली पण आता काही माहिती पाहिजे अजून माहिती हवी आहे आपल्याला तर त्यासाठी काय तर एक माहिती अधिकाऱ्याची गरज आहे त्याच्यामुळे तशी तरतूद आहे कलम पाचमध्ये की जनमाहिती अधिकाऱ्याची नेमणूक करावी सहामध्ये काय आपण सुरुवातीला अर्ज केला आता माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज केला नंतर काय तर आता सात आपण अर्ज केला आता अर्ज त्यांच्याकडे गेला आहे आता त्यांनी तो विनंतीचा अर्ज निकालात काढणे कलम सातमध्ये आहे ते दिवसात निकालात काढायचा आहे अठ्ठेचाळीस तासात जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य असेल तर आणि सातमध्ये आता विनंती अर्ज निकाल काढल्यानंतर काय करणार त्यांना वाटलं की काही माहिती तर आपण देऊ शकत नाही यांना जि जिथं देशाचं सार्वभौमत्व न्यायालयाचा अपमान होऊ अपमान होऊ शकतो तर अशी माहिती देऊ शकत नाही तिथे त्याला काही अटी आहेत किंवा सूट दिलेली आहे त्याचप्रकारे ती कारणं देखील देऊ शकतात की कॉपीराईटचं उल्लंघन होतंय ते नऊमध्ये कॉपीराईटचं उल्लंघन किंवा त्या माहिती अधिकार माहिती देण्यास नकार देण्याचे कारण नऊमध्ये आणि त्यांना असं वाटलं की आता यातला काही भाग आपण काढू शकतो की गाळू गाळून काही भागा यांना माहिती देऊ शकतो तर ते दहामध्ये पृथक करून येतात नंतर अकरामध्ये त्रयस्थ पक्षाची माहिती अकरामध्ये त्रयस्थ पक्ष नंतर प्रकरण तीनमध्ये बघा आता अकरा बघितला आपण प्रकरण तीन मध्ये बघितलं आपण तर केंद्रीय माहिती आयोग आहे तिथं केंद्रीय माहिती आयोग किती बारा तेरा चौदा बारा तेरा चौदा बारामध्ये काय ते त्यांची नेमणूक करायची म्हणजे सॉरी आयोग गठीत करायचा आयोग गठीत करायचा बारामध्ये अधिक दहा असणार आहे तिथं सदस्य नंतर तेरामध्ये काय असणार आहे पदावधी आणि त्यांच्या सेवेच्या सर्ती शर्ती तीन पासष्ट हा प्रश्न आता जस्ट विचारून झालेला आहे टी सी एस तीन पासष्ट शपथ आणि राजीनामा कोण राष्ट्रपती देणार त्यांना नंतर चौदामध्ये काय तर मुख्य माहिती आयुक्तस त्यांना पदावरून काढणे अगोदर काय केलं माहिती आयोग गठित करणे नंतर त्या अधिकाऱ्यांच्या शे पदावधी आणि सेवेच्या सर्ती ठरवल्या आणि त्यांना आता पदावरून काढायचं आहे पदावरून कोण काढणार तर राष्ट्रपती काढणार सुप्रीम कोर्टाची चौकशी झाल्यानंतर समजे त्याच तसेच कलम आहेत बघा प्रकरण चारमध्ये पंधरा सोळा सतरा पंधरामध्ये राज्य माहिती आयोग गठीत करणे सोळामध्ये पदावधी व सेवेच्या सर्ती तीन पासष्ट पुनर्नियुक्त नाही शपथ व राजीनामा राज्यपाल आता पदावरून काढणे सेम सुप्रीम कोर्ट चौकशी करते पण गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमनुसार पण राष्ट्रपती नसून इथे राज्यपाल पाहिजे राज्यपाल त्यांना पदावरून काढू शकतात राज्यपाल नंतर प्रकरण पाच बघितलं तर अधिकार व कार्य आहे ते आयोगांची तर माहिती अधिकाराची आयोगांचे अधिकार व कार्य नंतर एकोणीसमध्ये अपील एकोणीसमध्ये अपील नंतर वीसमध्ये पेनल्टीज आहे माहिती दिली दिली नाही तर त्यांनी पेनल्टी पड पडणार आहे त्यांना अडीचशे रुपये प्रत्येक दिवसासाठी आणि मॅक्झिमम पंचवीस हजार तर वीसमध्ये पेनल्टीज नंतर एकवीसमध्ये काय असणार आहे एकवीस मध्ये काय नुकताच तो प्रौढ झालेला आहे एकवीस मध्ये काय तर नुकताच तो प्रौढ झालेला आहे त्याच्यामुळे त्याला काय सद्भावना त्याला आपण संरक्षण दिले त्याला संरक्षण त्याच्या नंतर बावीस मध्ये काय तर बावीस हा तेवीसला वरच ठरणार आहे नंतर तेवीसमध्ये काय तर तेवीस हा न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही आहे तेवीस चोवीसमध्ये काय तर इथं काही संघटना आहेत त्यांना ते बाहेर ठेवलेलं आहे त्यांनी चोवीसमध्ये काय तर विवक्षित संघटनांना हा कायदा लागू असणे पण त्यांनी जर भ्रष्टाचार केला असेल असल, असल किंवा मानवी हक्काचे उल्लंघन झाले असेल तर आपण ती केंद्रीय माहिती आयोगाच्या पूर्वप्रमाणे ती आर टी आय फाईल करू शकतो आणि त्यांनी पंचेचाळीस दिवसात ती माहिती देणं बंधनकारक आहे पंचवीसमध्ये काय आता आता सर्व झालं आहे आता रिपोर्ट तयार करायचा आहे रिपोर्ट तयार करणार आहे कोण कोण करणार रिपोर्ट तयार केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग आणि ते कोणाला देणार तर गव्हर्नमेंटला देणार म्हणजे सनियंत्रण करणे आणि अहवाल देणे कलम पंचवीसमध्ये कलम सव्वीसमध्ये काय करणार तर आता रिपोर्ट दिला गव्हर्मेंटला का नी, कर, हो नी आता गव्हर्नमेंट काय कार्यक्रम तयार करणार तिथं मग एज्युकेशनल प्रोग्राम काय त्याची पब्लिसिटी वाढवणार आर टी आयची ची तर सव्वीसमध्ये काय केलं त्यांनी कार्यक्रम तयार केला सत्तावीसमध्ये काय केला तर काही नियम तयार कर तयार करण्याची देखील गरज होती तर त्यांनी शासनाने नियम देखील तयार केलेले आहेत समुचित शासनाचा नियम तयार करण्याचा अधिकार आता अजून नियम कोण तयार करणार आहे तर एक प्राधिकारी देखील एक नियम तयार करणार आहे बघा अठ्ठावीसमध्ये सक्षम प्राधिकाऱ्याचा नियम करण्याचा अधिकार सत्तावीस अठ्ठावीस हे नियम तयार करण्याचा अधिकार आहे एकोणतीसमध्ये काय करणार ते जे नियम तयार केलेले आहेत तर ते नियम सभागृहापुढे ठेवायचे आहेत आपल्याला एकोणतीसमध्ये आणि तीसमध्ये तीस अडचणी दूर करण्याचा अधिकार आहे तर त्या अडचणी दूर करण्याचा अधिकार कलम तीसद्वारे मिळत आहे आणि शेवटचा आपला निरसन झालेला आर टी आय दोन हजार दोनचा कलम एकतीसमध्ये दिलेला आहे तर अशा प्रकारचे एकतीस कलम आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर थांबायात मित्रांनो इथं थँक्यू थँक्यू सो मच